नमस्कार मुलांनो, आज आपण वर्ग 9वा यामध्ये 16वी कविता आहे वनवासी। या कवितेचे कवी आहे तुकाराम दांडे। त्यांचा कार्यकाळ आहे 1961। आधी आपण या कवीचा परिचय बघूया। तुकाराम दांडे एक प्रसिद्ध कवी विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी या अंकातून कथा, ललित लेखन, निसर्ग व माणूस हा त्यांचा लेखनाचा आवडता विषय। वडीव हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। आदिवासी त्यांचे डोंगरातील जीवन, निसर्ग, निसर्गाविषयीचे प्रेम व त्यातील अतूट नाते त्यांचे वर्णन प्रस्तुत कवितेत कवीने केले आहे। वडीव हा कविता संग्रह प्रस्तुत कविता घेतली आहे। या कवितेमध्ये तुकाराम दांडे यांनी सांगितलेले आहे, वनामध्ये राहणारी आदिवासी मुले व त्यांचे जीवन, त्यांचे खेळ, खाणे पिणे व त्यांची उत्साही वृत्ती यांचे मनोहारी वर्णन या कवितेमध्ये केले आहे। मुलांनो, आता आपण कवितेच्या ओळी बघूया। आम्ही डोंगर राजाची, आम्ही डोंगर राजाची पोर कळसू आईची, आम्ही उडक आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईची, घेऊ हातावं भाकर वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून देऊ कुशीत ढेकर, खेळू टेकडी भवती पळू वाऱ्यांच्या संगती, वर पांघरू आबाळ लोडू पृथ्वीवरती, बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राक हसून, बोलू वाजती किड्यांशी नाचू घोंगडी नेसून, डोई आभाळ पेलीत चालू शिव्यांच्या चालीत, हिंदू का हिंदू झाडा कड्यावरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत, आम्ही ससाच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून, हात लागून कंगना येऊ चांदण्या घेऊन। मुलांना आता आपण पहिला कडवं बघूया। आम्ही डोंगर राजाची पोर कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईची। मुलांनो, यामध्ये बघा, पोर म्हणजे पोरे, पोर म्हणजे पोरे, उघडी उघडी म्हणजे उघडी, बोडकी म्हणजे अंगावर वस्त्र नसलेली, अंगावर वस्त्र नसलेली। मुलांनो, या कडव्यामध्ये कवी म्हणतात की डोंगर आमचा राजा आहे, डोंगर आमचा राजा आहे, आम्ही डोंगर राजाची मुले आहोत, कळसूबाई शिखरांचा परिसर आमची आई आहे, उघडी बोडकी स्वच्छंद बागडणारी आम्ही प्रवरा नदीचे बाळे आहोत। या कळसूबाईच्या डोंगरांचा परिसर व प्रवरा नदीचे खोरे हा आमचा रहिवास आहे। नंतर आहे, घेऊ हातात भाकर वर भाजीला बोकर, खाऊ खडकाव बसून देऊ कुशीत ढेकर। मुलांनो, यामध्ये बघूया, खडकाव, खडकाव म्हणजे दगडा, हाताव म्हणजे हाताव म्हणजे हातावर। या दोन ओळीमध्ये कवी म्हणतात, आम्ही हातात भाकरी घेतो, त्या भाकरीच्या पाल्यांची भाजी ठेवतो नी निवांत, खडकावर बसून भाजी भाकर खाऊन आनंदाने तृप्त ढेकर देतो, यामध्ये सांगितलेले आहे। नंतर आहे, खेडू टेकडी भवती पळू वाऱ्यांच्या संगती, वर पांघरू आभाळ लोडू पृथ्वीवरती। मुलांनो, यामध्ये बघा, वहाळ, वहाळ म्हणजे ओहळ ओढा, पल्याड म्हणजे पलीकडे, पल्याड म्हणजे पलीकडे। मुलांनो, यामध्ये सांगितलेले आहे, आम्ही टेकडी भोवती खेळतो, आम्ही टेकडी भोवती खेळतो, वाऱ्याबरोबर पडतो, आम्ही आभाळ पांघरून घेतो आणि या माडरानाच्या जमिनीवर पृथ्वीवर लोळत असतो। नंतर आहे, आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांधारा नळीचे, गाव वहाळ पल्याड आम्ही उमर माळीचे, आम्ही उमर माळीचे, माळीचे म्हणजे माळना वरचे, माळीचे म्हणजे माळना वरचे। मुलांनो, यामध्ये कवीने सांगितलेले आहे, आम्ही जिथे ज्या वस्तीत राहतो त्या लवणावर आम्ही असतो, या वानरावरचे, या वानराचे
या माकडाचे वास्तव्य जिथे असते त्या नळीत आमचा वावर असतो. ओढ्या पलीकडे आमचे गाव आहे व उंबराची झाडे असलेल्या उंबर माळ्यावर आम्ही बसतो आहे. नंतर आहे बसू सूर्याच रुसून पहू चंद्राक हसून बोलू वाज ती किड्यांशी नाचू घोंगडी नेसून. मुलांनो यामध्ये सांगितलेले आहे चंद्राक म्हणजे चंद्राकडे, चंद्राक म्हणजे चंद्राकडे. दिवसा तापलेल्या सूर्यावर आम्ही रुसून बसतो पण चंद्राच्या शीतल प्रकाशात रात्री आम्ही चंद्राकडे बघून हसतो. रात्री आकाशातील तीन नक्षत्राच्या तिकिड्यांशी शोभा बघतो आणि घोंगडी अंगावर घेऊन नाचत असतो. नंतर डोई आभाळ पेलीत चालू शिव्यांचा चालीत हिंदू झाडा कड्यावरती बोलू पक्ष्यांच्या बोलीत. सिंह शिव म्हणजे सिंह, पेलीत म्हणजे झेली, चालीत म्हणजे चालण्याची धाव, चालीत म्हणजे चालण्याची ढब. आम्ही डोक्यावर आभाळ पेलत आहे सिंहाच्या सारखे डौलदार एटीत चालत आहे आणि झाडावर चढतो कड्यावर चढून हिंडतो आम्ही पक्ष्यांच्या भाषेत बोलतो असे ह्यामध्ये सांगितलेले आहे. आम्ही रस्त्याच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून हात लागून कंगना येऊ चांदण्या घेऊन. गंगना म्हणजे आकाशात, सस्या म्हणजे ससा, यंगून म्हणजे चढून. आम्ही सशाच्या गतीने डोंगरावर चढतो आकाशाला हात लावून चांदण्या घेऊन येतो. निसर्गात राहताना आम्हाला अनोखा आनंद घेता येतात असे या कवितेमध्ये सांगितलेले आहे.